शालेय पोषण आहार कामगार संघटना शेतमजूर युनियन लालबावटाच्या वतीने शेतमजूर व कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात वरुड तहसील कार्यालयावर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शालेय पोषण कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रसंगी मोदी हटाव देश बचाव, मोदी सरकार चले जाव, वाढलेली महागाई कमी करा, शालेय पोषण कामगारांना 18,000 दरमहा मानधन द्या, कामावर कायम करा, कामगारांचा दर्जा द्या, सेंटर किचन पद्धत धोरण रद्द करा, शेतमजुरांना मनरेगाची कामे 200 दिवस 600 रुपये रोज किमान वेतन मिळाले पाहिजे, किसान विरोधी 3 काळे कायदे विधेयक मागे घ्या इत्यादी मागण्यासंदर्भात जोरदार घोषणाबाजी करून तहसील परिसर दणाणून सोडण्यात आला. क्रांतीदिनी देशभर संपन्न झालेल्या आंदोलनाचा वरुड तहसीलवरील आंदोलनाचा एक भाग होता. वरील मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना सादर करून शासन दरबारी मागण्यांचा पाठपुरावा करावा अशी विनंती सेटू संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने तहसीलदार यांना केली. आंदोलनाचे नेतृत्व शालेय पोषण आहार कामगार संघटना तालुका अध्यक्षा सारिका घोरपडे यांनी केले, तर तालुक्यातून शेकडो कामगार महिला पुरुष आंदोलनात सहभागी झाले होते. यामध्ये सारिका घोरपडे, वंदना विरखडे, भारती गायकवाड, सुनंदा बसले, मोहना गजबिये, रोशन शिरभाते, संजय राजूरकर, सुनीता कडसकर, सीमा बिहारे इत्यादींचा मोठा सहभाग होता. रुपेश पांडे, विदर्भ न्यूज, वरुड.